नमस्कार आपण शौर्य मराठी पारोळा येथील बस स्थानकाच्या कामकाजात प्रचंड अराजकता निर्माण झाली आहे या एकशे चौदा खेडे लागून आहे मात्र एकही बस नियोजित वेळेवर मार्गस्थ होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता या असंतोषाचा आज उद्रेक होऊन विद्यार्थ्यांनी बस स्थानकातच ठिया आंदोलन केले या आंदोलनामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले दुपारी बारा वाजता शाळा सुटल्यानंतर एक वाजेची बस कधीही वेळेवर लागत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी पाऊण तास बस स्थानकातच आंदोलन करून बस रोको करण्यात आला निर्धारित वेळेत बस सोडण्याचे लेखी आश्वासन प्रमुखांनी दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले पारोळा स्थानकाचा कारभार अमळनेर डेपोतून नियंत्रित होतो अमळनेर आणि एरोंडोल आगार पारोळ्याला नेहमीच सावत्रपणाची वागणूक देतात वेळेवर बसेस पुरवल्या जात नाही समस्यांची सोडवणूक होत नाही परिणामी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो अडीच तास उशीर होऊनही बस लागलीच नसल्याने तामसवाडी करमाड रताळ येथील विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि पाऊन तास ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको आंदोलन केले माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांच्या सांगण्यावरून स्थानक प्रमुख संजय पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यानंतर साडेबारा वाजता सुटणारी तामसवाडी करमाळ रताळे या मार्गासाठी तीन वाजता बस सोडण्यात आली